सोलापूरचा ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यात यंदा अनिरुद्ध पाटील यानं नगर प्रदक्षिणा पूर्ण करून श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी आपली निस्सीम सेवा अर्पण केली. सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास यंदाच्या वर्षी शनिवार दिनांक 13 जानेवारी रोजी यंडी मज्जन अर्थात 68 लिंगांच्या तैलाभिषेकानं मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला होता. 17 जानेवारी रोजी कप्पडकळीनं अर्थात नंदीध्वजांच्या वस्त्रविसर्जनानं या यात्रेची मंगलमय वातावरणात सांगता झाली. लाखो भक्तगण या यात्रा सोहळ्यात सहभागी झाले होते. यंदाच्या वर्षी यात्रेच्या पहिल्या दिवशी अर्थात 68 लिंगांच्या तैलाभिषेका दिवशी श्री सिद्धरामेश्वर मंदिर ते बाळीवेस इथल्या श्री मल्लिकार्जुन मंदिरापर्यंत श्री विश्वब्राह्मण समाज कालिका मंदिर सेवा मंडळ ट्रस्टचा मानाचा 4था नंदी ध्वज घेऊन अनिरुद्ध पाटील यांनी यशस्वीपणे नगर प्रदक्षिणा पूर्ण करून शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी आपली निस्सीम सेवा अर्पण केली. 1996 साली संतोष शिलवंत यांनी मानाच्या 4थ्या नंदी ध्वजाची नगर प्रदक्षिणा पूर्ण केली होती. बाळासाहेब कुमठेकर हे त्यावेळी प्रमुख मास्तर होते. त्यानंतर तब्बल 28 वर्षानंतर अनिरुद्ध पाटील यांनी मानाचा 4था नंदी ध्वज घेऊन नगर प्रदक्षिणा पूर्ण केली. यासाठी यात्रेचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू यांच्यासह मानाच्या 4थ्या नंदी ध्वजाचे प्रमुख मास्तर प्रसाद कुमठेकर, चंदुकाका सोनी, अजित खाडीलकर यांचं विशेष सहकार्य लाभलं. यात्रेत नगर प्रदक्षिणेला अनन्यसाधारण महत्व आहे. ठरवून ही नगर प्रदक्षिणा होत नसते. यात्रेच्या पहिल्या दिवशी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरातील पहिल्या लिंगाला अर्थात अमृतलिंगाला तैलाभिषेक करून 68 लिंगांच्या तैलाभिषेकाला मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ होतो. मानाचे 7ही नंदीध्वज यासाठी श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरातून मार्गस्थ होत असतात. 68 लिंग मार्गावर श्री सिद्धरामेश्वर मंदिर ते जुनी मिल कंपाऊंड हा पहिला, जुनी मिल कंपाऊंड ते विरकर गणपती हा दुसरा आणि विरकर गणपती ते टेलिफोन भवन बाळीवेस असा 3रा विसावा, असे एकूण 3 विसावे आहेत. 68 लिंगांच्या तैलाभिषेक मार्गावर अनेक नंदीध्वजधारक हे त्यांच्या परीनं नंदीध्वज घेऊन आपली सेवा अर्पण करतात. यात विसावा पूर्ण करून अथवा नगर प्रदक्षिणा पूर्ण करून शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी सेवा करण्याचं भाग्य आपल्याला मिळतं अशी अनेक नंदीध्वजधारकांची मनापासून इच्छा असते. तसा प्रयत्न देखील ते करतात, पण ते पूर्ण होईल असं नसतं. यंदाच्या यात्रेत अनिरुद्ध पाटील यांना हे भाग्य लाभलं. नगर प्रदक्षिणा पूर्ण करण्याचं अलौकिक भाग्य त्यांच्या वाट्याला आलं, ते शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या आशीर्वादानं. दरम्यान यात्रेच्या पहिल्या दिवशी 68 लिंगांच्या तैलाभिषेकासाठी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरापासून ते बाळीवेस इथल्या टेलिफोन भवनपर्यंत एकट्यानंच नंदीध्वज घेऊन जाणं याला नगर प्रदक्षिणा म्हणतात. खरं तर सिद्धेश्वर मंदिरापासून 68 लिंगांच्या तैलाभिषेकाच्या मार्गाचं अंतर हे मोठं असतं. ते एकट्यानंच नंदीध्वज घेऊन पूर्ण करणं हे वाटतं तितकं सहज आणि सोपं मुळीच नसतं. यासाठी निस्सीम भक्ती, श्रद्धा आणि तितकाच मोठा सराव, सेवा ही गरजेची असते. अनिरुद्ध पाटील हे सन 2012 पासून शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यात सहभागी होऊन त्यांच्या चरणी आपली सेवा अर्पण करत आहेत. सन 2024च्या यात्रेत आपण विसावा करायचाच असा निर्धार मागील यात्रा सोहळ्यात अर्थात सन 2023च्या यात्रा सोहळ्यात करून त्या दृष्टीनं त्यांनी अत्यंत श्रद्धेनं, तळमळीनं आणि निष्ठेनं तयारी सुरू केली. वर्षभर दररोज भरपूर व्यायाम, खजूर, बदाम, डिंक लाडू यासह परिपूर्ण आणि योग्य अशा आहारावर विशेष भर दिला. यात्रेपूर्वी 1.5 महिना नंदीध्वज पेलण्याचा कसून सराव केला. सकाळी 6 ते 10 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 अशा 2 सत्रात सातत्यपूर्ण सरावावर त्यांनी विशेष भर दिला. हा सराव साधा सुद्धा नव्हता, तर तो तितकाच आव्हानात्मक होता. सुमारे 35 ते 40 किलो वजनाची साखळी नंदीध्वजाला बांधून हा अत्यंत कठीण असा सराव त्यांनी केला. याशिवाय सोलापूर ते हगलूर, सोलापूर ते कुंभारी आणि सोलापूर ते मारडी अशा 3 ठिकाणी एकट्यानंच सराव नंदीध्वज नेला. मनात जिद्द होती, चिकाटी होती आणि शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांप्रती अगाध श्रद्धा होती. यात्रा आली आणि पाहता पाहता यात्रेचा पहिला दिवस अर्थात 68 लिंगांच्या तैलाभिषेकाचा दिवस आला.
सिद्धरामेश्वरांच्या मंदिरातून नंदीध्वज निघाले. दुपारी 1:10 अनिरुद्ध पाटील यांनी हाती मानाचा चौथा नंदीध्वज घेतला. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या अखंड जयघोषात 1वा त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला. प्रमुख मास्तर प्रसाद कुंठेकर यांनी अनिरुद्ध पाटील यांचा उत्साह पाहिला आणि 2वा करण्यास सांगितलं. तोही पूर्ण झाला आणि तितक्याच भक्तिभावानं 3वाही पूर्ण झाला. श्री सिद्धरामेश्वरांच्या कृपाशीर्वादानं पाहता पाहता नगर प्रदक्षिणाच पूर्ण झाली आणि अनिरुद्ध पाटील जणू धन्य धन्य झाले. दुपारी 1:10 ते रात्री 11:30 एकट्यानं नंदीध्वज हाती घेतला. कसला थकवा नाही की कसला कंटाळा नाही चेहऱ्यावर होता, तो फक्त आनंद. एवढंच नव्हे तर यात्रेचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू यांच्या वाड्यात नंदीध्वजाला दावणी लावण्याचा विधी देखील अनिरुद्ध पाटील यांनी पूर्ण केला. ते भाग्यही त्यांना मिळालं. या बाबतीत इन सोलापूर न्यूजशी बोलताना अनिरुद्ध पाटील यांना किती आणि काय सांगू, जणू असंच झालं होतं. नगर प्रदक्षिणा पूर्ण करून स्वतःला आपण निश्चितच भाग्यवान समजतो. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांना माता पिता मानून त्यांची केलेली सेवा ही फळाला आली. 2 सातत्यानं रात्री 9:30 आरतीला मंदिरात जाऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होत होतो, त्याचंही फळ मिळालं, अशा भावना अनिरुद्ध पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या. नगर प्रदक्षिणा करण्याचं ठरवणं आणि ते होणं हे कोणाकडनं शक्य नाही आहे. सिद्धरामाची इच्छा, भक्ती आणि आपला थोडासा व्यायाम, हे तिघांचं जर एकजूट आलं तरच ते शक्य आहे. आणि सिद्धरामाला घेऊन जाताना स्वतः सिद्धरामा स्वतः हलके होते. जर ज्याच्याकडनं काही करून घ्यायची इच्छा असेल देवाची, तर ते स्वतः हलके होऊन आपल्याला त्रास न देता हे सगळं पूर्ण करणे, हे त्यांच्याकडनं ज्याच्या भक्ताकडनं करून घ्यायचं आहे, काही असेच करून घ्यायची सिद्धरामाची इच्छा असेल तर ते होतं शक्य. ठरवलेलं म्हणजे मास्तरांनी सांगितलेलं, माझ्या माझी प्रॅक्टिस बघून, माझे काय आत्तापर्यंतची भक्ती बघून किंवा जी काही सेवा बघून ती सांगितलं की तू आता पुढच्या वर्षीसाठी तयार हो, आपण तुझा 20वा करून घेऊयात. त्या अनुषंगाने मी वर्षभर व्यायाम केला. व्यायामात जे काही खाणं पिणं असेल किंवा माझं जे काय स्टॅमिना वाढवायचं बघितलं, हे सगळं मी वर्षभरात केलं. ते थोडंसं माझ्या पण मनाला तसा हे झालेला, जेव्हा मी 1वा पूर्ण केला तेव्हा मला स्वतःला पण, मी माझ्या मास्तरांना सांगितलेलं की मी 2वा, माझ्या मास्तरने जेव्हा मला विचारले की तू 2वा मारणार का, मग मी पण घाबरूनच त्यांना हो म्हणलेलो, की मला पण थोडी धाकधूक होती की 2वा थोडा स्टॉप कमी, म्हणजे स्टॉपच नाही आहे. त्यामुळं मला स्वतःबद्दल पण जरा कॉन्फिडन्स थोडासा लूज झाल्यासारखा वाटला. पण मी सिद्धरामाचं नाव घेऊन हो म्हणलो माझ्या मास्तरांना. मग ते देवाची इच्छा हो म्हणायला लावले. त्यानंतर पुरत मी काही कोणाला त्रास न देता सिद्धरामा पूर्ण ज्या नामस्मरण करत 2वा पण पूर्ण केला. मग मास्तर असं सांगितलं की 3वा पण तुलाच न्यायचा. बाळीपेस्ट धोनीला लावण्याचा हा जो पारंपरिक विषय आहे हा मास्तर लोकांचा विषय असतो, तर ते काही कुठल्या मुलाला मिळत नाही. तर माझ्या मास्तर लोकांनी जे काय मला सहकार्य लावलं त्यांच्याकडून, जे काही नगर प्रदक्षिणा पूर्ण केली, त्यांच्या मनात सिद्धरामांनी असं काही दिलं असेल, सांगितलं असेल त्यांच्या तोंडातून की पूर्ण तुलाच करायचं आहे, सगळा आजचा दिवस जो काय ते तुझ्याच नावाने दिला. माझ्या प्रमुख मास्तरांनी मला शेवटपर्यंत समजू दिले नाही, म्हणजे मला सांगितलं नाही की आता तुला शेवट पण तुलाच करायचा, दिवसभरही तूच केलास, नंतर पण शेवट धावणीला जे लावायचा पारंपरिक कार्यक्रम आहे तो तुलाच करायचा. मग त्याप्रमाणे मला हब्बुरांच्या वाड्यात आज धावणीला जेव्हा आज काट्या जेव्हा जातात तेव्हा तोपर्यंत मला माहिती नव्हतं की आता पुढचा पण विधी मलाच करायचा, म्हणजे पुढचं पण मलाच उचलायची काठी. मग त्या जेव्हा मला कानात सांगितलं गेलं माझ्या मास्तरांनी की तुलाच ही काठी उचलून आता पुढे लावायची धावणीला, तेव्हा मी स्वतः आश्चर्य झालो की मास्तर लोकांनी दिलेलं खूपच मोठी जबाबदारी माझ्याकडे दिली, दिवसभराची पण दिली आणि नंतर हे पण मास्तर लोकांनी पण विधी जी असती ती मलाच करायला सांगितली. त्यामुळे मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. माझ्यावर एवढा विश्वास ठेवला, एवढं मला सहकार्य केलं. मी सिद्धरामाला माझे आई वडील म्हणून मानतो. माझे जे वडील आहेत ते नसल्यामुळे मग माझे वडील सिद्धरामालाच म्हणतो. प्रत्येक गोष्ट सिद्धरामालाच मागतो आणि सिद्धरामांच्या चरणी नतमस्तक होतो. मी त्यांच्याकडूनच मला सगळी जी काही श्रद्धा, जी काही मला सेवा, त्यांच्याच चरणी अर्पण करतो. श्री विश्व ब्राह्मण समाज कालिका मंदिर सेवा मंडळ ट्रस्टच्या मानाच्या चौथ्या नंदीध्वजाचे प्रमुख मास्तर प्रसाद कुंठेकर यांनीही या संदर्भात बोलताना अनिरुद्ध पाटील यांनी नगर प्रदक्षिणा पूर्ण करून आपल्या निस्सीम भक्तीचं, श्रद्धेचं सर्वांसमोर एक उदाहरण ठेवलं असून
28 वर्षानंतर मानाच्या चौथ्या नंदी ध्वजाची नगर प्रदक्षिणा अनिरुद्ध पाटील यांच्या माध्यमातून झाल्याचं ते म्हणाले. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा हा कृपाशीर्वाद असल्याचं त्यांनी म्हटलं. नमस्कार, मी प्रसाद बाळासाहेब कुंडेकर, 4 नंबर काठीचा प्रमुख मास्तर म्हणून यावर्षी मला जबाबदारी देण्यात आलेली आहे. कालिका स्वामी ट्रस्ट, या ट्रस्टचा मी एक विश्वस्त आहे. शिवाय 4 नंबर नंदीध्वजाचा प्रमुख मास्तर या नात्याने जबाबदारी सांभाळतो. अनिरुद्ध पाटील याने ह्यावर्षी यात्रेतील पहिल्या दिवशी नगर प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे. त्यासाठी त्याने 1.5 महिना भरपूर कष्ट घेतलेले आहेत आणि सरावसुद्धा भरपूर केलेला आहे. की विसावा घ्यायच्या दृष्टिकोनातून त्याची प्रॅक्टिस सराव घेतलेला होता आम्ही, परंतु त्याची ज्या दिवशी जी यात्रा सुरू झाली तेव्हा त्यांनी न थकताच एक विसा कंप्लीट केला. त्यामुळं आम्ही असा निर्णय घेतला की जेवढं त्यांनी घेऊन जाऊ शकतंय तेवढं हे घेऊन जाऊ देईल, त्या हिशोबाने आम्ही त्याला नेलं. 22 3 विसावा संपल्यावर मग आम्ही निर्णय घेतला की ह्याला पूर्ण त्याला एकदा विचारलं, नेतोस का पुढं म्हणून. त्यांनी म्हणलं मी नेतो पुढं. त्यामुळं पूर्ण नगर प्रदक्षिणा अनिरुद्ध पाटलांनी काहीही त्रास न होता त्यांनी व्यवस्थित मारलेलं आहे. नगर प्रदक्षिणा ही अशी असते की सिद्धेश्वर मंदिर महाद्वारापासून काठी एकानी कंप्लीट जर घेतली आणि 68 लिंग जे सिद्धेश्वर सिद्धरामेश्वरांनी स्थापन केले त्याला त्याची जी प्रदक्षिणा आहे ती नगर प्रदक्षिणा. शेवटी लास्ट त्याचा सिद्धेश्वर मंदिरापासून निघाल्यापासून मल्लिकार्जुन मंदिरला लास्टला 68 लिंग होतं, त्यामुळे ते पूर्ण 68 लिंग एकट्याने त्यांनी पूर्ण केलेले आहेत. शक्यतो नगर प्रदेश विसावा या मुलाची प्रॅक्टिस घेतो आम्ही. बॅचलर असलेले म्हणजे असं मुलं असतात, यंग असतात, त्यांनाच आम्ही विसावाची प्रॅक्टिस घेतो. 1996-97 साली 4 नंबर नंदीधरला नगर प्रदक्षिणा झाली होती. त्याच्यानंतर 2024 जत्रेत अनिरुद्ध पाटलांनी नगर प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे. एवढ्या वर्षात मी जवळजवळ 2001 पासून मास्तरकी करतोय, माझ्या बघण्यात सुद्धा भरपूर पुरांचे विसावे झालेत, पण नगर प्रदक्षिणा कुणाशीच झालेली नाही. अनिरुद्ध पाटलांनी जसं यावर्षी नगर प्रदक्षिणा केलेली आहे तसंच जे यंग जनरेशन आहे त्यांनी सुद्धा भरपूर व्यायाम करावा, अजून निर्व्यसनी राहावं आणि भरपूर सेवा करावी, जेणेकरून भविष्यात भरपूर अशी मुलं तयार होतील की अनिरुद्ध सरकार नगर विसावा सगळ्या भरपूर मुलांचा व्हावा एवढीच एक सिद्धरामेश्वरांची प्रार्थना. अनिरुद्ध पाटील यांना सरावासाठी ओंकार कुमठेकर, केदार सोहनी, राम क्षीरसागर, निलेश पंडित, रेवप्पा कोरे, संतोष शिलवंत, सोपान महिंद्रकर, प्रशांत जडे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. यंदाची यात्राही अनिरुद्ध पाटील यांच्या दृष्टीनं अत्यंत अविस्मरणीय अशीच राहिली. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची सेवा अखंडपणे आपल्या हातून घडत राहावी असंच साकडं त्यांनी यानिमित्तानं सिद्धरामेश्वरांच्या चरणी घातलं.